पनवेल तहसील कार्यालयात लोकसेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलीस उपाधीक्षक अधिकराव पोळ व त्यांच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. कोणी सरकारी अधिकारी व कर्मचारी लाच मागत असल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड येथील कार्यालयात द्यावी असे आवाहन पोलीस उपाधीक्षक अधिकराव पोळ यांनी यावेळी केले. या प्रकरणी आरोपी लोकसेवक रखमाजी शेषाराव चवणे कनिष्ठ लिपिक निवडणूक शाखा तहसील कार्यालय पनवेल याने फिर्यादी याच्याकडे लोकसभा निवडणूक 2019 मध्ये वाहन वापरल्याचे बिल मंजूर करून देण्याकरिता 5,000 लाच मागितली होती. त्यातील तडजोडीअंती 4,500 लाच तहसील कार्यालयात स्वीकारताना शनिवारी सायंकाळी त्याला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अधिकारराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस हवालदार बळीराम पाटील, पोलीस हवालदार विश्वास गंभीर, पोलीस शिपाई निशांत माळी, एएसआय घरत यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याच्या अटकेमुळे पनवेल तहसील कार्यालयातील मोठे अधिकारी सुद्धा यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.